अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का आखिर मकदम है। आज की अहम खबर, बेलगाम कॉरपोरेशन की सरगर्मी ही बोल सकते हैं। आज फलस्तीन इसराइल की जंग पर तबसरा करने के बजाय आज कॉरपोरेशन भी एक तरह की जंग ही हुई, जिसका तस्कर आज करते हैं। जंग का मैदान बनाया गया था, इसे देखने का मौका भी हम सबको मिला। वैसे लोकसभा चुनाव के नजदीक काफी सियासी सरगर्मियां तेज हो चुकी हैं। भाजपा कांग्रेस के साथ और भी दिगर मसाइल की परत धीरे धीरे खुलती नजर आ रही है। कॉरपोरेशन बर्खास्त करने की बात जारी हुई थी, जिसकी वजह घर पट्टी में इजाफा करने को लेकर सरकार और कॉरपोरेशन की जानिब से मंजूरी दी गई थी, लेकिन 3% से 5% का इजाफा करने को लेकर मुत्तहिदा फैसला तो लिया गया पर उस पर अमल नहीं किया गया। 2023-24 की बजाय 2024-25 इस तरह तारीख को दर्ज किया गया था और इसकी कॉपी शहर तरक्याती महकमा को भेज दिया गया था, जिस पर मेयर की दस्तखत भी मौजूद थी। शहर तरक्याती महकमा ने 2024-25 गलत तारीख लिखने पर शो कॉज नोटिस कॉरपोरेशन को दिया और साथ में घर पट्टी इजाफे पर अमल न करने पर कॉरपोरेशन बर्खास्तगी क्यों न की जाए, ऐसा सवाल भी किया गया और कॉरपोरेशन को बर्खास्त करने की भी बात कही गई थी। लिहाजा कॉरपोरेशन बर्खास्तगी की बात सुनते ही सत्ताधारी भाजपा के होश उड़ गए। लिहाजा इसी बात को लेकर आज कॉरपोरेशन मीटिंग में बहस हो सकती है। आज खास बहस भी होगी, इस तरह का कयास पहले ही लगाया था, लिहाजा आज बहस मुबाद से देखे गए। बेलगाम साउथ के एमएलए अभय पाटिल और बेलगाम नॉर्थ के एमएलए आसिफ सेठ के दरमियान भी नोकझोंक देखने को मिली। वार पलटवार का मुजाहरा भी हुआ। कॉरपोरेटर अजीम पटवेगार, विपक्ष नेता मुजम्मिल डोनी तो सत्ता की जानिब से राजशेखर डोनी, हनुमंत कोगनोली और रवि धोत्रे अपनी बाजू पेश करने की कोशिश कर रहे थे। लिहाजा मेयर शोभा सोमनाचे पर भी कार्रवाई करने की मांग एमएलए आसिफ सेठ की जानिब से गलत तारीख के बावजूद दस्तखत क्यों किया कहते हुए अपनी बात को रखी। हासिल तरह के मुताबिक गलत मालूमात फराम करने का इल्जाम लगाते हुए मेयर शोभा सोमनाचे ने कॉरपोरेशन कमिश्नर, रेवेन्यू कमिश्नर और काउंसिल सेक्रेटरी पर कार्रवाई का मुतालबा पेश किया था। एमएलए अभय पाटिल ने हुकूमत कांग्रेस की है और सरकारी दबाव के तहत मनमानी कारोबार किया जा रहा है, ऐसा कहा। कॉरपोरेशन में वैसे देखा जाए तो हुकूमत यानी कि सत्ता में भाजपा है और विपक्ष में कांग्रेस है, समिति के 3 कॉर्पोरेटर्स हैं। सत्ता और विपक्ष का खेल वैसे भी काफी पुराना रहता है। सुबह से जारी जंग में दोपहर के बाद वजीर सतीश जारकीहोली की एंट्री होती है। वजीर सतीश जारकीहोली ने साफियों के सामने कहा कि अभय पाटिल पहले से ही ब्लैकमेलिंग में माहिर है और कॉरपोरेशन में इस तरह दबाव बनाकर कॉरपोरेशन कमिश्नर को अपनी तरफ माइल करने की एक तरह कोशिश है, कहा। एमएलए अभय पाटिल की रिश्वतखोरी की तहकीकात जल्द होगी, जिसमें खासकर बिजली के खम्भों में रिश्वत, खाऊकट्टा में गफला, किसान सब्जी मंडी और भी दीगर मामलों पर तहकीकात होगी, ऐसा बताएगा। जो भी हो, लेकिन सत्ता और विपक्ष की यह जंग काफी दिलचस्प रही। रियासत में तो कांग्रेस की हुकूमत है और कॉरपोरेशन में भाजपा इख्तदार पर है। अब किसी तरह कॉरपोरेशन बर्खास्तगी की तलवार लटक रही है। भाजपा को कॉरपोरेशन से बेदखल करने का मंसूबा तो समझा जा सकता है, लेकिन साथ में पहली बार 14 मुस्लिम कॉरपोरेटर शहर में अपनी जीत दर्ज कर चुके हैं। कहीं ऐसा ना हो कि गुलपोशी के फूल सूखने से पहले ही कॉरपोरेशन बर्खास्तगी का फैसला ना आ जाए, जिसका खामियाजा इन्हें भी भुगतना पड़ सकता है, क्योंकि अक्सर जंग में इस तरह की तस्वीर देखी जाती है। जंग में मोहरे शहीद हो जाता है, हुकूमत तो वजीरों के ही हाथ में रहती है। आइए देखते हैं कुछ मंजर। पास स्टैंडिंग कमिटी पास आगे ಸರ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಸರ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಏನಾಗಲಿ ಅದು ಏನಾಗಿದೆ ಅದು ಕೇಳಿನ ಅದನ್ನ ನಾವು ಪನ್ಸಿಲ್ ಮಾಡಕ್ ಬರ್ತದ ಮಾಡಿದ್ವಿ ನೋಟಿಸ್ ಜೋ ಅವರಿಗೆ 21 ತಾರೀಕು ಹೈ ಮೈ ಥೋಡಾ ಶುರು ಸೆ ಬಾತ್ ಕರ ಜೊ 5 ಮಿನಟ್ ಕಾ ಟೈಮ್ ದೇಂಗೆ ತೋ ಅಚ್ಚಾ ರಹೇಗಾ 21 ತಾರೀಕು ನೋಟಿಸ್ ಆನೆ ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ರಿಸೀವ್ಡ್ ಕಾಪಿ ಹೋತಾ ಹೈ 10 ತಾರೀಕು पहले तो इसका जवाब देना पड़ेगा कि हमारे को 20 दिन लेट क्यों मिली। उसके बाद एक मेयर मैडम आपसे मैं पूछता हूं, आपकी एक सिग्नेचर है यहाँ पे 24-25 का जो है आप सिग्नेचर करके गवर्नमेंट को भेजे हैं, आप गलती करने के बाद में ऑफिसर को क्यों पूछने का? ಜಿಮ್ ಸಾಹೇಬ್ರ
ना मुझे वहां पर मेरा उत्तर चाहिए। आप 138 पूर्णिमा के जीवन से खेल कर रहे हो। होगा फिर अगला काउंसिल मीटिंग होगा। भागते हो जब गरीब से पौर्णिमा का बात आता है तो क्यों भागते हो आप? आप क्यों डर के भागते हो? आप क्यों डरते हो? क्यों गरीब लोग के पास बस से भागते हो? पूरे ऑर्डर 138 लोग जो जीवा से संबंध है ये पर इंक्वायरी वाला भाई 138 पौर्णिमा का है। 16 दिसंबर में बहुत क्या होता है चर्चे अथवा दुड अपराध अथवा हिंग कौनसिल मीटिंग आगे ಕರೆಕ್ಷನ್ ಬಹಳ ಸಿಂಪಲ್ ಒಂದ್ಸಲ ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ನಾವೇನೋ ಬರೆದಿರ್ತೀವಿ ರೆಟಿಫಿಕೇಶನ್ ಬಂದಾಗ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಆದ್ರೆ ಇಂದೇನೋ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅನಾಥ ಬಿಂಬಿಸ್ತಾರೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ ಸಿಒಡಿ ಅಥವಾ ಸಿಐಡಿ ತಗೋ ರೆಫರ್ ಮಾಡಿ ಯಾರ್ಯಾರು ಅಪ ಆರೋಪಿಗಳ ಅಥವಾ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ ನಮಗೂ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ ಈಗ ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಿರೋದ್ರೆ ನಮ್ಗೂ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಯಾರ್ಯಾರು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸೋಣ ಸಿಐಡಿ ಆಗ್ಬೇಕಾ ಸಿಒಡಿ ಆಗ್ಬೇಕಾ ಪೊಲೀಸ್ ಆಗ್ಬೇಕಾ ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಡಿಮಾಂಡು ಅದೇ ನಿಮ್ ಸೈ ಮಾಡಿದಾರ ನಿಮ್ ಪೊರ್ಜರಿ ಯಾರು ಮಾಡಿದಾರ ಅದು 23-24 ಯಾರು ಬರ್ತಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಒರಿಜಿನಲ್ದಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಏನ್ ಸರ್ ಆಗಿದೆ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಚ್ಚಬಾರ್ದಂತ ಇದೊಂದು ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಹಿಂದೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಪತ್ರನ ಬರೆದಿತ್ತು ನೀವು ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಅದರ ಬಗ್ಗೆ 3 ವರ್ಷದಿಂದ ಇದು ಕರೆಸ್ಪಾಂಡ್ ನಡೆದಂತ ವಿಚಾರ ಇವತ್ತಿಗೆ ಉದ್ಭವಿಸಿದಲ್ಲ ಸೋ ಹಿಂದೆ ಇವರು ಯಾವುದೋ ಒಂದು ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಡೇಟ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದು ಇನ್ನೊಂದು ಡೇಟ್ ಅಂತ ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತ ಘರ್ಷಣೆ ಏನು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹೆಚ್ಚಲ್ಲ ಅಥವಾ ಇದು ಕಳವಾರೋಪ ಅಲ್ಲ ಅಥವಾ ಮಿಸ್ಯೂಸ್ ಅಲ್ಲ ಅಥವಾ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಲ್ಲ ಡೇಟ್ ಸಂಬಂಧ ಇದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಈಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ RC ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವರೇ ಮಾಪ ಅವರು ಅಂದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೊ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಹಿಂದ್ಗಡೆ ಇರೋರು ಅಭಯ್ ಪಾಟ್ಲು ಸೌತ್ MLA ಅವರು ಇದನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಈ ಕಮಿಷನರ್ ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಬೇಕು ಈ ಎಲ್ಲ ಅಡೆದ ತನಕ ಅಂತ ಅವನೊಂದು ಮುಂಚೆ ಅಂತ ಇದೆ ಇದೇನು ಹೊಸದಲ್ಲ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳ್ಬೇಕಂತ ಅವ್ರದು ಈಗ ಸರ್ಕಾರ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ ಈಗ ಅವ್ರ ಮಾತು ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನೊಂದು ಸಣ್ಣದ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಕ್ಲರ್ಕಲ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇದು ಏನಂತಾರೆ ಟೈಪಿಂಗ್ ಮಿಸ್ಟು ಕ್ಲರ್ಕಲ್ ಮಿಸ್ಟೇಕು ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ನಾವು ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಬೇರೆ ಆಗಿರ್ತೈತೆ ಸೈನ್ ಆಗುತ್ತೆ ಬೇರೆ ಆಗಿ ಸೈನ್ ಆಗಿ ಹೋಗಿರ್ತೈತೆ ಒಂದು ಸಾರಿ ಮುಂದೆ ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾದಾಗ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಸಣ್ಣ ಸೀಮಿತ ಇದ್ದದ್ದು ಇವತ್ತು ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇದನ್ನಿಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಮಾಡ್ತಿದಾರ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದರಿಂದ ಏನೂ ಆಗೋಲ್ಲ ಏನು ಅಂದ್ರೆ ತೌಡ್ ಕುಟ್ಟಿದಂಗ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ನೋಡಿ ಕುಣಿಸ್ಕೊಂಡು ಕೂತಾನ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಪಾಪ ಹೆಂಗಸರ್ದಾರ ಅವ್ರ ಮನೆಯಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಹೋಗಿ ಗಂಡಸರ್ದಾರ ಅವ್ರಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಇನ್ನೂ ರಾತ್ರಿ 12 ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುಡ್ತಿದ್ದ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ನಾ ಹೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೂ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗ್ಬೇಕಾಯ್ದೆ ನಮಗೂ ಆಗ್ಬೇಕಾಯ್ದೆ ಅದ ಅದಕ್ಕೆ ಮೇಯರ್ ಅವ್ರು ಸಹಿ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕು ಸಿಎಡಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಲಿ ಅದು ಒರಿಜಿನಲ್ ಫೈಲ್ನ ಯಾರು ಸಹಿ ಮಾಡಿದಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ತನಿಖೆ ಆಗಲಿ ಸುಮ್ಮ ಇಷ್ಟೇ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಮುಗಿದೋಗುತ್ತಿತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೊಂದು ಶಿಫಾರಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಿದೆ ಈ ತರ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಅಂತ ಇದೆ ಸಹಿ ಮಾಡಿದಾರ ಇಲ್ಲ ಮಹಾಪೌರ್ ಅನ್ನೋದು ಇಷ್ಟು ಸ್ಮಾಲ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾ ಫಸ್ಟ್ ಎದ್ದು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೂ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗ್ಬೇಕಿದ್ರೆ ನಮಗೂ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ ಸಿಒಡಿ ಅಥವಾ ಸಿಒಡಿ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದು ಮಾಡ್ತಾರ ಕಳ್ಸೋಣ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಚಾಣಾಕ್ಷ ನೀಡಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ಇನ್ನು ಏಜೆನ್ಸಿ ಹಾಕಿದಾನೆ ಅವ್ರಿಗೆ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ UPSC ಅಂತ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೂ UPSCಗೂ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಲೆಟರ್ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಬರೀಬೇಕು ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ಕಾರ ಕಳಿಸ್ತೀವಿ ಅವನ IAS ಪ್ರಮೋಷನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ತಂತ್ರ ಇವಂದು ಇವನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಹಿ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹೇಳವ ನಮಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ ನಾವೇನು ಬರೋನು ಸೆಕ್ರೆಟರಿಗೆ ಬರೀಬೇಕು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬರೀಬೇಕು
ಅದಕ್ಕೆ ಸಿಸ್ಟಮ್ ಇದೆ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ದಿವಸ ಅಳತೈತೆ, ಅದ ಕಣ್ಣೀರ್ ಆಗ್ತೈತಿ. ಕಂಬ ಜೋಗಿನ ಹೆಸರಲ್ಲೇ ಕಂಬ ದಿವಸ ಅಳತೈತೆ. ಅದ 20,000 ಇದ್ದ 80,000 ತಂದ್ಯಪ್ಪ ನನ್ನಂತ ದಿವಸ ಅಳತೈತೆ. ಅದ ಒಂದೊಂದು ಟೈಲ್ಸ್ ಅಳತಾವ್ ನಂದ ಅಷ್ಟು ವಜ್ಜ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ಹಿಡಿದು. ಇಷ್ಟ ಜನ ಅಡ್ಡಾಡ್ತಾರ ನನ್ನ ಮ್ಯಾಗೆ. ಅಭಯ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಕೃಪೆಯಿಂದ ಗಟ್ಟಿ ಆಗ್ಬೇಕಿತ್ತು, ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಳತಾವ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಳತಾವ್. ಸೊ ಇದು ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ತಂತ್ರ. ನಾವು ನಮ್ಮ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಕಮಿಟಿ ಇದ್ದಾಗ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಬೆಳಕು ಬರ್ತಿರು ಭೇಟಾಗ್ತಿರು. ಇದು ಒಂದು ಕಮಿಷನರ್ನ ಹತೋಟಿಯಾಗಿ ಇಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಟ್ಟು ದೊಡ್ಡ ಸರ್ಕಸ್ ಬೆಳಗ್ಗಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ. ಸಿಂಪಲ್ ಸಿಓಡಿ ಆಯ್ತಾ, ಹೋಗ್ಲಿ ಸಿಓಡಿ ತನಕಾರಿ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಇರೋ ಅಧಿಕಾರ ಅಷ್ಟೇ. ನೀನ್ ರಾಜಕೀಯ ಯಾರ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮಂದಿ ಹೆಚ್ಚಪ್ಪ? ನಾವ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಲ್ಲ, ನಾ ಸಿವಿಲಿಯನ್. ನಾ ಇಂಡಿಯನ್, ನೀ ಅಪ್ಪನ್ ಮಾಡಿದ್ದಿ ಯಾರ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮಂದಿ ರಾಜಕೀಯ ಹೆಚ್ಚಿದಿ? ಹಾ, ನಾವ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಲ್ಲ, ನಾ ಸಿವಿಲಿಯನ್ಸ್. ನಾ ಇಂಡಿಯನ್ಸ್. ನೀನ್ ರಾಜಕೀಯ ಇದ್ದು ಯಾರ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಚಾಲು ಮಾಡಿ ನಿಮ್ಗ? ಅಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅಣ್ಣ ಅವ್ರ ರಾಜೀವ್ ಶೆಟ್ ಎಂ ಎಲ್ ಎ ಬೈಟೆ ಆಪ್ ಉನ್ಕೆ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಪೇ ರಾಷ್ಟ್ರಗಿನ್ ಹಾಫ್ ಕ್ಯೂ ಲಗಾಯ್ ಜಬ್ಕಿ ಡಿಸ್ಕಷನ್ ಚಲ್ ರೇ. ಹಮ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಕೆ ಸಬ್ಸೆ ನಹೀ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಾ, ಏಕ್ ಇಂಡಿಯನ್ ಕೆ ಸಬ್ಸೆ ಬಾತ್ ಕರ್ ರಹಾ ಹೂ. ರಾಷ್ಟ್ರಗಿನ್ ಗೀತ್ ಬೋಲೇ ಕ್ಯಾ ಸಮಝೇ? ಏಕ್ ಪಿಕ್ಚರ್ ಕಾ ಗಾನಾ ಸಮಝೇ ತುಮ್? अब कम सीन उम्र के लड़कों का भी कत्ल होने की वारदातों में इजाफा होता जा रहा है. पिछले कुछ महीनों में इस तरह की वारदातें पेश आ रही हैं. कल निपानी में एक और वारदात पेश आई. महज 15 साल के साकिब समीर पठान स्कूली बच्चे का कत्ल कुछ नामालूम अपराधों ने किया है. आखिर इसे किस वजह से कत्ल किया गया अब तक खुलासा नहीं हो पाया. जुमेरात को बाद मगरिब साकिब घर से तो निकल गया लेकिन घर नहीं लौटा. जुमा को सुबह बाड़ूमामा नगर चोपड़े के घर के सामने खून से लथपथ लाश ही बरामद हुई. जिला पुलिस अफसर भीमाशंकर गुड़ेद ने वहां पहुंचकर जायजा लिया. इत्तला के मुताबिक 5 अपराधों को हिरासत में लेने की बात कही जा रही है लेकिन अब तक कत्ल की वजह नहीं मालूम है. लिहाजा इस तरह के कत्ल भी समाज माशरे को पैगाम देते कि अपने बच्चों पर नजर होनी चाहिए. कहीं गलत दोस्तों में तो उठना बैठना नहीं हो रहा, इसकी खबर घर वालों को होनी चाहिए क्योंकि अब जुर्म बहुत आसान होता जा रहा है लेकिन इसकी कीमत घर के कई अफरादों को चुकानी पड़ती है ये भी उतना ही सच है जिसका ख्याल घर के वालिदैन को करना चाहिए. बेलगाम सिटी कारपोरेशन की जानिब से 8% प्लास्टिक पाउडर को टार में मिलाकर सड़क बनाई जाएगी ऐसा ऐलान किया गया है. मेयर शोभा सोमनाचे के हाथों इसकी शुरुआत की जाएगी. प्लास्टिक पाउडर का इस्तेमाल करने से सड़क बेहतर और टिकाऊ होगी ऐसा बताया गया. पहली सड़क अशोक नगर में 200 मीटर की बनेगी ऐसा भी इत्तला दी गई. खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. देखते रहे इत्तेहाद न्यूज़. शुक्रिया. अल्लाह हाफिज़.